मध्ये पाणी असून सुद्धा आपल्याला पाणी देत नाहीयेत हे लोक. उजनी धरण, उजनी धरणापासून सोलापूरला शिंदे साहेबांनी पाईपलाईन आणली 25 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर भाजपचे लोक एक पाईप पण बसवू नाही शकले, एक दमडीची वीट पण नाही करू शकले. ते केलं असतं तर आज आपल्याला रोज पाणी मिळालं असतं. उजनी धरणात खूप पाणी आहे कारण का तिकडे पाऊस पडला, पण तरी आपल्याला मिळत नाही. तेच काँग्रेसच्या काळात आपल्याला रोज पाणी मिळायचं, 2 दिवसाआड पाणी मिळायचं. पण आता हे भाजपवाले त्यांना फक्त सत्ता पाहिजे, त्यांना पाण्याशी, रेशनशी, घासलेटशी, संजय निराधारशी, सिलेंडरशी काही घेणं देणं नाहीये. त्यांना फक्त स्वतःचे खिसे भरून घ्यायचे. मला माहितीये तुमचं मत तिकडे जात नाही, पण तुमच्या नंदा जावा कोणी कोणी असेल तिकडे सुना, त्या सगळ्यांना सांगावं लागतं सगळीकडे की आपल्याला हाताला मतदान करायचं. पण आता मतदान नाहीये पुढच्या वर्षी, पण आतापासून तुम्हाला तयार करून सांगते. आणि जसं मी म्हणाली की मी तर आहे तुमच्यासोबत. माझं आणि तुमचं नातं हे आमदार आणि मतदाराचं नाहीये, आईचं आणि मुलीचं. तुमची सेवा आम्ही सगळे आज काँग्रेस पक्षाचे सगळे जुने नवीन चेहरे तुम्ही ओळखता, आज सगळे तुमच्यासाठी रस्त्यावर उतरले. राहुलजी स्वतः त्या ठिकाणी तुमच्यासाठी 4000 किलोमीटर चालले. आणि काही दिवसानंतर आम्ही घरोघरी जाऊन कोणाचं राशन कार्ड असेल, कोणाचं संजय निराधार योजना असेल, कोणाचं काही अपंग दाखला असेल, जन्म दाखला, तो सगळं आम्ही तुमच्यासाठी एक एक करून पूर्ण करू. तेच हे हात जोडो शिबिर आहे की घरोघरी जाऊन पुन्हा एकदा तुम्हाला सांगणं की इलेक्शन असू देत नसू देत, काँग्रेस आणि आम्ही तळागळा तुमच्या सोबत आहोत. तुमच्या अडीअडचणीत, तुमच्या सुखदुःखात आम्ही तुमच्या सोबत. कदाचित इलेक्शन मध्ये नाही येणार, पण सुखदुःखात तुम्हाला जेव्हा मदत पाहिजे तेव्हा आम्ही धावून येऊ. आणि जर नाही आलो कान धरून खाली बसवा, तो तुमचा अधिकार आहे. तो बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा आणि लोकशाहीचा, लोकांची शाही आहे, लोकशाही लोकांची हुकुमशाही आहे, कोणत्या पंतप्रधानाची हुकुमशाही नाही आहे. आम्ही तुमचे नौकर आहोत. आमदार असेल आम्ही माझ्या घरी, चेतन भाऊ असतील नगरसेवक त्यांच्या घरी, इकडे आम्ही तुमचे सेवक आणि नौकर आहोत. तुमच्या हातात चाबूक आहे, तुमच्या समोर तुमच्यापेक्षा मी मोठे नाही आहे. हे तुम्ही कधी विसरू नका, कधी घाबरू नका, ताट मानेने जगा. तुमचं काम नाही केलं तर आम्हाला ओरडा, पण काम केलं तर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.